नमस्कार, मी डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे. गेली 17 वर्षांपासून आपण अहमदनगर केडगाव येथे प्रणव हॉस्पिटल व दुर्वांकूर पंचकर्म व वंध्यत्व निवारण केंद्राच्या माध्यमातून रुग्णसेवा देत आहोत. रुग्णसेवा देताना माझं असं लक्षात आलं की सगळेच आजार हे आधुनिक उपचारांनी बरे होत नाही, तर त्याला आयुर्वेदाची जर आपण जोड दिली तर अनेक कष्टसाध्य असाध्य असे रुग्णदेखील आपण बरे करू शकतो. अनेक किचकट आजारातून आपण त्यांना रोगमुक्त केलेलं आहे. ही शतावरी आज आपण इथे 350 ते 400 वनस्पती लावलेल्या आहेत. गेली 10 वर्षांपासून याची स्थापना झालेली आहे आणि 10 वर्षांपासून रुग्ण याचा फायदा घेत आहे. शतावरी जी डिलिव्हरी झालेल्या पेशंटला सपोज दूध कमी येत असेल तर तिला दूध वाढण्यासाठी आपण शतावरीचा वापर करतो. अशा अनेक ठिकाणी आपण शतावरी लावलेली आहे. अश्वगंधा लावलेली आहे. निर्गुडी वातविकारांवर निर्गुडीचा खूप चांगला उपयोग होतो. ज्यांना संधिवात अमवात आहे, ज्यांचे सांधे जखडलेले आहे, त्याची जर आपण वाफ केली आणि जर त्यांना वाफारा दिला तर त्यांचे जखडलेले सांधे मोकळे होतात. तशीच ती समुद्र शोष वनस्पती की तिचासुद्धा आपल्याला वातविकारांवर उपयोग होतो. समजा गुडघा दुखत असेल तर त्याचा पान गरम करून जर त्याचा आपण पोटली गुडघ्यावर लावली तर गुडघे दुखीला नक्कीच आराम मिळतो. तसेच वात शमन होण्यासाठी त्या पेशंटला आपण त्याच्या वड्या करून मुगाच्या डाळीमध्ये वडी करून आपण ती खायला देतो. ही आहे अडुसा वासा. ज्यांना सर्दी खोकला झालेला आहे अशांना त्याचा स्वरस आपण 2-2 चमचे दिला त्यांचा सर्दी खोकला नक्कीच कमी होतो. किंवा त्याची वाफ जरी आपण दिली तरी आवाज मोकळा होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ही आहे निर्गुडी. त्यांना निर्गुडीचं आपण आत्ताच ऐकलंच आहे की वातविकारांवर त्याचा उपयोग होतो. सर्पगंधा, की सर्पगंधा ज्यांना शांत झोप येत नाही किंवा मानसिक चिडचिड त्रागा जे रुग्ण करतात, ज्यांना मनोविकार आहे अशा रुग्णांमध्ये आपण सर्पगंधाचा वापर करू शकतो. अशाच पद्धतीने आपण नागलींचा पण रोग लावलेला आहे की ज्यांना अपचनाचे विकार आहेत अशा रुग्णांना आपण नागवेली ही दीपक पाचक असल्यामुळे अशा याचा आपण विडा करून आपण रुग्णांना खायला देतो. किंवा पंचकर्मानंतर विरेचन आणि वमन झाल्यानंतर जर अपचनाचा त्रास वाटतो अशा रुग्णांनाही देखील आपण त्याचा मिल्कशेक दुधामधून आपण नागवेलीचा वापर करतो देतो. इथे पण आपण शतावरी लावलेली आहे. अनेक फळझाडंही लावलेली आहेत. अनेक पालेभाज्या आपण लावलेल्या आहेत. इथं आपण शेपू लावलेली आहे. शेपू, मेथी, पालक ही पंचकर्माचा रुग्ण ॲडमिट झाल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करून जी काही भाज्या आपण इथं बनवतो त्यांचा आपण त्यांना आहारामध्ये जे आपण त्यांना जेवणही आपल्या इथूनच पुरवतो आणि त्यांना त्यांच्या आहारामध्ये ह्या सगळ्या भाज्या देता याव्या असा माझा कटाक्षाने प्रयत्न असतो. हे किरात पिकत हेही आपण डायबिटीसच्या रुग्णांसाठी त्याचा आपण वापर करतो. अनेक वेळा पंचकर्म करताना रुग्णांना गाईचं दूध तूप लागतं. दूध तूप गोमूत्र दही ताक तर ते बऱ्याच वेळेला बाहेरच्या दुधामध्ये भेसळ असते म्हणून आपण गाई पण इथेच पाळलेल्या आहेत आणि त्या गाईचा आपण इथे वापर करतो. त्याच्या दुधाचा तुपाचा आपण गाईच्या दुधाचा तुपाचा आपण वापर करतो. मी जी काही डाळी माझी घृत बनवते, फलघृत बनवते, महातिक्तक, पंचतिक्तक, त्रिफळा घृत, तर ही सगळी तूप जी आहे ते आपण गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपापासूनच आपण त्या दुधाचा किंवा त्या तुपाचा वापर करतो. आणि मला जेव्हा गर्भसंस्कार करताना बऱ्याच वेळेला गर्भसंस्कार विधी करावा लागतो अशा वेळेला अग्निहोत्रही करावं लागतं. तर गाईची जी शेणाची गोवरी आहे त्या शेणाच्या गोवरीचा गोमूत्राचा आपल्याला त्या ठिकाणी वापर होतो आणि गोमूत्राचा वापर पंचकर्माच्या बस्ती ट्रीटमेंटसाठी उपचारासाठी आपण करतो. इथे आपण पालकाची भाजी लावलेली आहे. आवळा आहे, निरगुडी आहे, राय आवळा आहे, नारळ आहे, नारळाचं पाणी, चिक्कू, केळी अशी ही आमची जी बाग आहे ती खूप परिपूर्ण आहे. आणि खरं तर ती खूप छोट्या जागेमध्ये आहे. मला जागा खूप नाही आहे. 1,350 स्क्वेअर फीटमध्ये आपण हे हिचा विकास केलेला आहे. पण ह्याच्यामधनं मी आज आय एम द फर्स्ट वुमन इन द वर्ल्ड हु मेड च्यवनप्राश फॉर द प्रेग्नंट वुमन अँड इन्फर्टिलिटी पेशंट ऑल्सो. म्हणजे आज विश्वविक्रमी आधीच माझं जे नाव गेलेलं आहे ते केवळ ह्या बागेचीच कृपा आहे की ह्याच्यावर मी ह्या वनस्पतींवर मी संशोधन करून आज अनेक चांगली औषधं आज 40 ते 50 प्रकारची मी आयुर्वेदिक औषधं बनवते. आणि ह्याच्याची कृपा म्हणजे ही बागच आहे. आणि त्याच्यातनं म्हणजे ह्याच्यातनं पैशांचा आकडा म्हणजे मी किती पैसे कमवले ह्याच्यात मला आनंद नाही आहे. परंतु मी आज अनेक 4,500 ते 5,000 वंध्यत्वाच्या रुग्णांना आपल्या ट्रीटमेंटनी फरक पडला किंवा ज्यांचे टेस्ट बेबी फेल गेले होते असे आज 78 पेशंटसुद्धा त्यांनाही आज बा झालेला आहे. तर हा आनंद जो आहे हा पैशांमध्ये न मोजता येणारा आनंद आहे. मला ह्याच्यातनं म्हणजे याचं साथ एकच वाटतं ह्या बागेमुळं आज मी कितीतरी घरांमध्ये आज आनंद आपण दिलेला आहे. आज कितीतरी रुग्ण आपण व्याधीमुक्त केलेले आहेत.
म्हणून मला माझ्या माझी बाग मला खूप आवडते. आणि इथे पेशंटला सुद्धा इथे बसल्यानंतर एक वेगळाच तिरंगुळा मिळतो. अशा ह्या अमृतवेल आयुर्वेदिक उद्यानाला एकदा तुम्हीही व्हिजिट द्या आणि इथल्या उपचारांचा, दुर्वांकूर पंचकर्म उपचारांचा तुम्हीही फायदा घ्या.